जिल्हा व आसपासच्या अग्निशमन यंत्रणांच्या 40 बंबांनी 350 अधिक फेऱ्या करूनही आग धुमसणे सुरूच आहे. रात्रभर आग विझवण्याचे कार्य चालले. 20 एकरावर पसरलेल्या लाकूड डेपोची पूर्णपणे राख झालेली. 50 कोटीहून अधिक रकमेच्या साठ्याचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पहाटे या महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. याच डेपोच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाला आग लागली होती. मात्र साठा नसल्याने पंप 3 दिवसांपासून बंद असल्याने मोठी हानी टळली. प्रचंड आग, सोसाट्याचा वारा आणि जलस्रोतापासून जास्त असलेले अंतर यामुळे अग्निशमन बंबांना पाणी भरून आणण्यासाठी वेळ लागतोय. सकाळपासून अग्निशमन कार्याने वेग घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे पेपर मिल लाकूड आगाराला लागलेली आग अद्याप सुरूच आहे. काल दिनांक 22 मेला या तुमच्या बल्लारपूर पेपर मिलच्या डेपोला मुळा कळमना येथे आग लागली. आगीचं कारण अद्यापही काही कन्फर्म झालेलं नाही. काल साधारणतः आम्ही 4 वाजतापासून 25 फायर ब्रिगेडने हे काम चालू आहे विझवण्याचं. 4 पैकी 3 डेपो कम्प्लीट जळून खाक झालेले आहे आणि साधारणतः आता 25 जे फायर टँकर्स आहेत त्याच्या जवळपास आतापर्यंत 250 आसपास फेऱ्या झालेल्या आहेत आणि अजूनही आग विझविण्याचं काम चालूच आहे. हे काम आमचं आज आणि उद्या कम्प्लीट 2 दिवस सुरू राहील. आणि जो वाचलेला जो डेपो आहे त्याला आम्ही रात्री कंट्रोल केलं. हा किती रात्री 3 च्या नंतर अतिशय मोठ्या प्रमाणावर हवा धुंद होती. पण त्याही परिस्थितीमध्ये आमच्या सगळ्या जवानांनी आणि फायर ब्रिगेड, पेपर मिलची टीम, MACBची टीम, फॉरेस्टची टीम या सगळ्यांनी तो डेपो आम्ही रात्री वाचवलेला आहे. त्याचं आम्हाला एक समाधान आहे. उर्वरित जे आहे ते आम्ही आज आणि उद्या गावाला धोका पोहोचू नये या दृष्टीने आम्ही आमचं नियोजन केलेलं आहे. आज आणि उद्या कम्प्लीट आम्ही ते आग कम्प्लीट विझवलो सर. नाही, सध्या आम्ही मुनादी दिली आहे त्या गावाला की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर असं वाटलं आम्हाला तर ते गाव आम्ही केव्हाही खाली करू शकतो या दृष्टीने त्यांना तयारीत राहायला सांगितलं आहे. पण तशी परिस्थिती आज तर काही दिसत नाही. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.